राजर्षी शाहू महाराज हे जसे लोकराजा होते त्याचप्रमाणे त्यांनी कलेलाही राजाश्रय दिला होता। त्यांच्या काळातील इमारती आणि त्यांच्या स्थापत्यकलेकडे पाहता आपल्याला आपसुकच त्याची प्रचिती येते। मग त्यात शाहूकालीन न्यू पॅलेस, जुना राजवाडा, खासबाग मैदान, साठमारी या वास्तू असो किंवा राधानगरी धरण आणि बेनेझीर विला, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीतून बांधलेल्या पहिल्या स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या राधानगरी धरण प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला। राधानगरी परिसराला शाहू महाराजांचा प्रदीर्घ सहवास लाभला, त्यातूनच पुढे राधानगरी शहराची निर्मिती झाली। यापैकीच एक पण काही कारणास्तव दुर्लक्षित असणाऱ्या अशाच एका वास्तूला आज आपण भेट देणार आहोत। चला तर मग जाऊया। राधानगरीपासून धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर शाहू महाराजांच्या काळात ऐतिहासिक हत्ती महलाची निर्मिती झाली। राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य अशा निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर फेजीवडे गाव आहे आणि इथेच आहे ऐतिहासिक शाहूकालीन हत्ती महाल। इथे एकमेकांशी काटकोनात असणाऱ्या भव्य 2 इमारती असल्याचे दिसते। प्रत्येक कोपरा प्रवेश कमानीने एकमेकांशी जोडला गेल्याने आतील बाजूस एक भव्य असा चौक बनला आहे। या संपूर्ण वास्तूचं बांधकाम दगडी आहे, तर तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लोखंडी रेलिंगवर भाजीव विटांच्या सहाय्याने घालण्यात आलेला स्लॅब आहे। समोरासमोरच्या 2 इमारतींमध्ये हत्ती बांधण्यासाठी 2 हॉल दिसून येतात, तर या इमारतींना छोटी प्रवेशद्वारे आहेत। या महलाच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृह आणि बैठक व्यवस्था आहे। या ठिकाणी एकावेळी 12 हत्ती राहू शकत। इमारतीमधील चौकात हत्तींना सोडले जाऊन भाल्याने टोचण्या देऊन खेळवले जात होते। चिडलेल्या हत्तींचे चित्कार आणि आपापसातली झुंज ही या खेळाची वैशिष्ट्ये होती, असं येथील वृद्ध ग्रामस्थ सांगतात। असा हा शाहूकालीन ऐतिहासिक हत्ती महाल। पण आज मात्र राजर्षी शाहूंच्या इतिहासाचा मुक्त साक्षीदार असलेल्या या वास्तूची अवस्था दयनीय झाली आहे। या हत्ती महालाचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे, मात्र अद्यापही या वास्तूकडे पुरातत्व विभाग आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे मत आहे। राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाच्या आणि कर्तृत्वाच्या अनेक खुणा या परिसरात जागोजागी आढळतात। हत्तींना ठेवण्यासाठी असलेली ही हत्ती महाल ही इमारत अजूनही अस्तित्वात आहे। सुमारे 100 वर्षांपासून उभा असलेला हा हत्ती महाल आता जीर्ण बनलाय। प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन या परिसराला एक नवं रूप देण्याची नितांत गरज भासत आहे।